या व्हिडिओमध्ये आपण शेकडेवारी हा घटक बघणार आहोत शेकडेवारी शेकडेवारी तर शेकडेवारीचा नेमका अर्थ काय तर शेकडा म्हणजेच शंभर शेकडा म्हणजेच शंभर शेकडा शेकडा म्हणजेच काय होतो तर शंभर शेकडा म्हणजेच शंभर आणि टक्केवारीला आपण या प्रकारच्या चिन्हाने दर्शवतो ठीक आहे चिन्ह टक्केवारीचं चिन्ह हे आहे लक्षात ठेवायचं त्याच्यानंतर बघा शेकडेवारीला वेगवेगळी नावं आहेत जसं की शतमान शतमान पण म्हणतात टक्केवारीला किंवा शेकडेवारीला टक्केवारी पण म्हणतात टक्के वारी आणि इंग्रजीमध्ये त्याला पर्सेंटेज असं म्हणतात ठीक आहे त्याच्यानंतर बघा शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांकच असतो शेकडेवारी शेकडे वारी शेकडेवारी हा एक प्रकारचाच चुछ काय असतो अपूर्णांक असतो शेकडेवारी आ, एक अपूर्णांको शेकड़ेवारी हा एक अपूर्णांको अपूर्णांकूर्णांको शेकड़ेवारी का शेकड़ेवारी हा एक अपूर्णांको ठीक है त्यानंतर बघा शेकडेवारी शेकडेवारी हा एक अपूर्णांक असतो ज्याचे छेद नेहमी शंभर असते असते छेद नेहमी छेद नेहमी शंभर असते शेकडेवारी हा एक प्रकारचा अपूर्णांक असतो ज्याचे छेद नेहमीच शंभर असते ठीक आहे मग याला दर्शवतात कशा प्रकारे बघा समजा इथं लिहिलं आहे तीस टक्के तीस टक्के तर याला शेकडेवारीमध्ये तीस छेद शंभर या प्रकारे लिहितात ठीक आहे जर समजा वीस छेद शंभर या प्रकारे अपूर्णांकामध्ये लिहिले असतील तर त्याला टक्केवारीच्या चिन्ह लावून कशा प्रकारे लिहितात तर बघा वीस लिहायचं आणि त्याच्यासमोर टक्केवारीचा चिन्ह द्यायचं त्यानंतर समोर बघा टक्केवारीचं रूपांतर अपूर्णांकात कसं करायचं आणि अपूर्णांकाचे रूपांतर टक्केवारीत कसं करायचं ते बघू टक्केवारी टक्केवारी किंवा शेकडेवारी चं रूपांतर कशामध्ये करायचं आहे अपूर्णांक टक्केवारीचं रूपांतर आपल्याला कशामध्ये करायचं आहे तर अपूर्णांकामध्ये करायचं आहे तर अशा वेळेस काय करायचं या टक्केवारीला शंभरने भागायचं काय करायचं तर टक्केवारीला शंभरने भागायचं शंभरने भागावे शंभरने भागावे ठीक आहे समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ इथं लिहिलं आहे पंचवीस टक्के मग पंचवीस टक्केला आपण अपूर्णांकात कशाप्रकारे लिहू शकतो तर बघा पंचवीस भागीला शंभर कारण अपूर्णांकाचे टक्केवारीचे टक्केवारीच्या अपूर्णांकाचे जे छेद असते ते नेहमी काय असते शंभर असते मग बघा आपण याला संक्षिप्त रूप देऊ शकतो तर पंचवीसला आणि शंभरला कितीने भाग जाईल पंचवीसला पाचने भाग जाईल पाच वेळा पाचापाचा पंचवीस आणि शंभरलासुद्धा पाचने भाग जाईल पाच विसा शंभर किंवा पाची शंभर म्हणजे अपूर्णांक काय तयार झाला पाच भागीला वीस मग पुन्हा बघा या पाचला आणि वीसलासुद्धा कितीने भाग जाईल पाचला आणि वीसला कितीने भाग जाईल तर पाचने भाग जाईल ठीक आहे कितीने भाग जाईल पाचने तर पाच एके पाच आणि पाच चौके वीस म्हणजे अपूर्णांक काय तयार झाला एक छेद चार म्हणजेच आपण पंचवीस टक्केला एक छेद चार या प्रकारे अपूर्णांकामध्ये दर्शवू शकतो याच प्रकारे बघा समोर जर वीस टक्के दिलेला असता वीस टक्के दिलेला असता तर याला आपण अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतरित केलं असतं तर वीस भागीला शंभर ठीक आहे मग बघा याला आपण संक्षिप्त रूप कसं देऊ शकतो तर शून्यासोबत शून्य कॅन्सल त्याच्यानंतर बघा किती उरले दोन छेद दहा मग याला पुन्हा भाग जाईल कितीने दोनने भाग जाईल किती वेळा बे एक् बे बे पंच दहा म्हणजेच आपण वीस टक्केला वीस टक्केला अपूर्णांकामध्ये एक छेद पाच या प्रकारे लिहू शकतो ठीक आहे त्याच्यानंतर बघा समजा इथं लिहिलं असतं चाळीस टक्के चाळीस टक्के तर चाळीस टक्केला अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतरित कराल बघा चाळीस छेद शंभर बरोबर आता याच्यामध्ये सुद्धा बघा शून्यासोबत शून्य कॅन्सल बघा चार छेद दहा झालं कारण इथं एक झिरो कॅन्सल झालं होतं इथं एक झिरो कॅन्सल झालं होतं त्याच्यामुळे इथं चार छेद दहा मग याला कितीने भाग जाईल तर दोनने ने बे दुने चार आणि बे पंचे दहा तर चाळीस टक्केला आपण दोन छेद पाच अशा प्रकारे लिहू शकतो त्याच्यानंतर बघा अशाच प्रकारे आता अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत कशा प्रकारे करायचं बघा शेकडेवारीचे रूपांतर अपूर्णांकात झालं आता अपूर्णांकाचे रूपांतर त्याच्या उलट अपूर्णांक अपूर्णांकाचे रूपांतर कशामध्ये करायचे आहे शेकडे शेकडेवारी शेकडे वारी ठीक आहे शेकडेवारीमध्ये रूपांतर करायचं आहे तर याच्यामध्ये काय करायचं अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीमध्ये करताना शंभरनं गुणायचं शंभरने गुणावे शंभरने गुणावे शंभरने गुणावे कितीने गुणावे शंभरने बघा जेव्हा आपण शेकडेवारीचे रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं तेव्हा शंभरने भागलं आणि आता आपण अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीत करत आहोत तर काय करायचं शंभरने गुणायचं म्हणजेच समजा उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एक छेद पाच दिलेला आहे एक छेद पाच हा अपूर्णांक दिलेला आहे आणि या अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला शेकडेवारीत करायचे आहे तर काय करणार आपण एक छेद पाचला शंभरने गुणाकार करणार म्हणजे एक छेद पाच गुणीला शंभर ठीक आहे बरोबर आपण याला या सुद्धा सोडवू शकतो शंभर बागीला पाच या प्रकारे लिहू शकतो आणि पाचने जर शंभरला भाग दिला तर आपलं उत्तर काय येईल वीस टक्के काय येईल वीस टक्के वीस टक्के हे उत्तर येईल त्याचबरोबर बघा जर इतर एक छेद चार लिहिलं असेल समजा एक छेद चार लिहिलं असेल एक छेद चार हा एक अपूर्णांक आहे आणि या अपूर्णांकाचे रूपांतर आपल्याला टक्केवारीत करणे आहे तर कसं करणार याला एक छेद चारला शंभरने गुणाकार करणार गुन्हिला शंभर तर उत्तर काय काय येईल आपला शंभर भागीला चार म्हणजेच पंचवीस टक्के पंचवीस टक्के ठीक आहे त्याच्यानंतर बघा आणखी काही पूर्णांक आहेत जसे की एक छेद तीन हा एक छेद एक छेद तीन हा पूर्णांक खूप महत्त्वाचा आहे तर बघा एक छेद तीनला प्रकारे आपण रूपांतरित करू शकतो तर एक छेद चीन तीनला आपण गुणीला शंभर लिहू शकतो त्याचप्रकारे यालाच आपण शंभर भागीला तीन लिहू शकतो आणि शंभर भागीला तीन, तीन केल्यानंतर आपलं उत्तर येईल तेहत्तीस पॉईंट तीन तीन टक्के एवढं उत्तर येईल शंभरला तीनने भागाकार केल्यानंतर तिहत्तीस ती पॉईंट तीन तीन टक्के एवढं उत्तर येईल हा एक छे तीन हा अपूर्णांक आणि या अपूर्णांकाचं रूपांतर टक्केवारीमध्ये महत्त्वाचं आहे लक्षात ठेवायचं प्रॉफिट लॉस म्हणजेच नफ्या तोटाचे उदाहरणं सोडवताना किंवा शे सरळ वाज्याचे उदाहरणं सोडवताना या टक्केवारीचं खूप महत्त्व असते त्यामुळे हे अपूर्णांकाचे रूपांतर शेकडेवारीमध्ये आणि शेकडेवारीचे रूपांतर अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे करायचं हे आपल्याला माहीत असणे गरजेचं आहे त्याचप्रकारे बघा तुम्हाला काही अपूर्णांकांचे शेकडेवारीमध्ये आणि शेकडेवारीचे अपूर्णांकामध्ये रूपांतरण पाठांतर असणे गरजेचं आहे जर ते पाठांतर असतील आपल्याला तर आपण नफ्या तोट्यावरचे सरळ व्याजावरचे उदाहरणं तसेच शेकडेवारीवरचे उदाहरणंसुद्धा एकदम सोप्या पद्धतीने सोडवू शकतो ठीक आहे तर बघा शेकडा इतर लिहितो मी शेकडा शेकडा आणि त्याचं अपूर्णांक शेकडा आणि त्याचं अपूर्णांक अपूर्णांक बघा शेकडा शंभर असेल शेकडा शंभर म्हणजेच अपूर्णांकामध्ये एक लिहितात जर पन्नास टक्के म्हणजे शेकडा पन्नास टक्के असेल तर अपूर्णांकामध्ये एक छेद दोन लिहितात त्याचप्रकारे जर पंचवीस टक्के असेल पंचवीस टक्के असेल तर त्याला अपूर्णांकामध्ये एक छेद चार लिहितात त्याचप्रकारे बघा जर वीस टक्के असेल वीस टक्के असेल तर त्याला अपूर्णांकामध्ये एक छेद पाच लिहितात या प्रकारचे अपूर्णांक आपल्याला पाठांतरण असणे गरजेचं आहे त्याचप्रकारे साडेबारा टक्के म्हणजेच बारा पॉईंट पाच टक्के म्हणजेच एक छेद आठ म्हणजेच एक छेद आठ या प्रकारे लिहितात हे महत्त्वाचे शेकडेवारीच्या अपूर्णांकामध्ये रूपांतरण आहेत तर हे तुम्हाला लक्षात ठेवणे गरजेचं आहे यांचा खूप उपयोग येईल त्याच्यानंतर बघा साडेबारा टक्के झाले त्याचबरोबर सहा पॉईंट पंचवीस टक्के म्हणजेच अपूर्णांकामध्ये एक छेद सोळा ठीक आहे त्याचबरोबर याचंच उलट जर समजा प्रश्नामध्ये तुम्हाला चार टक्के दिलेला असेल चार टक्के दिलेला असेल तर त्याचं अपूर्णांकामध्ये रूपांतरण एक छेद पंचवीस होईल कारण पंचवीस टक्केचे रूपांतरण अपूर्णांकात केलं तर एक छेद चार होते तर, तर चार टक्केचे रूपांतर अपूर्णांकात केलं तर एक छेद पंचवीस होईल त्याचबरोबर पाच टक्के दिलेलं असेल पाच टक्केचे रूपांतर जर आपण अपूर्णांकामध्ये केलं तर ते सुद्धा याच प्रकारे होईल एक छेद वीस कारण आपण वीस टक्केचे रूपांतरण केलं तर काय उत्तर मिळालं आपल्याला अपूर्णांकामध्ये एक छेद पाच तर पाच टक्केचे रूपांतर अपूर्णांकामध्ये केलं तर आपल्याला उत्तर मिळेल एक छेद वीस त्याचबरोबर दहा टक्के दहा टक्केसुद्धा महत्त्वाचं आहे दहा टक्केला आपण अपूर्णांकामध्ये एक छेद दहा लिहितो एक छेद दहा लिहितो तर हे महत्त्वाचे पर्सेंटेजचे किंवा टक्केवारीचे रूपांतरण अपूर्णांकामध्ये होते हे तुम्हाला सर्वच्या सर्व पाठांतर असणे गरजेचं आहे तर बघा याच्यानंतर एक टक्के काढणे आणि दहा टक्के काढणे एक टक्के कसे काढतात एखाद्या संख्येचे आणि दहा टक्के कसे काढतात ते आपण बघू एक टक्के काढणे एक टक्के काढणे तर एखाद्या संख्येचे तुम्हाला एक टक्के काढायचे आहेत तर काय कराल समजा तुम्हाला उदाहरणार्थ उदाहरणार्थ एखादी संख्या दिलेली असेल एकशे पंचवीस एकशे पंचवीस ही संख्या दिलेली असेल आणि या संख्येचे तुम्हाला एक टक्के काढायचा प्रश्न विचारला असेल तर या संख्येचे एक टक्का एकशे पंचवीसचे एक टक्का किती होतील तर वन पॉईंट ट्वेंट ट्वेंटी फाईव्ह म्हणजेच एक दशांश दोन पाच ठीक आहे तर एक टक्का काढणे म्हणजे काय होते की दशांश चिन्हाला डावीकडे दशांश चिन्हाला डावीकडे दोन घर सरकविणे एक टक्का काढणे म्हणजे काय दशांश चिन्हाला डावीकडे दोन घर सरकविणे जर समजा वेगळा प्रश्न विचारला असेल तुम्हाला की दोनशेचे चे किंवा वेगळा प्रश्न घेऊ आपण दोनशे पंचवीसचे चे दोनशे पंचवीसचे चे दो पाच टक्के पाच टक्के काढा अशा प्रकारचा जर प्रश्न दिला असेल आता याच्यामध्ये एक टक्का काढा म्हणून नाही विचारलाय पाच टक्के काढा म्हणून विचारलेला तर आपण काय करणार सर्वात आधी दिलेला संख्येचा एक टक्का काढणार आणि एक टक्का काढल्यानंतर त्या एक टक्क्याला पाचने मल्टिप्लाय करणार म्हणजेच काय करणार आपण या दोनशे पंचवीसचा एक टक्का काढणार आणि एक टक्का कशा प्रकारे काढतो आपण तर दिलेल्या संख्येमध्ये दशांश चिन्ह जिथं कुठं असेल तिथून डावीकडे दोन घर सरकवणे म्हणजे त्याचा एक टक्का काय होणार दोन पॉईंट दोन पाच मग आपल्याला एक टक्का मिळाला तर आता पाच टक्का काढायचे पाच टक्का दिलेल्या संख्येचा म्हणजे दोनशे पंचवीसच्या पाच टक्का काढायचे तर काय करणार आपण दोन पॉईंट पाच दोन पाच गुणीला पाच करणार हा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर काय क काय मिळणार पाचा पाचा पंचवीसचे पाच हातशे दोन पाच दुने दहा अधिक दोन बारा हातचा एक पाच जुने दहा अधिक एक अकरा म्हणजेच आपल्या उत्तर काय मिळणार अकरा पॉईंट पंचवीस म्हणजेच ह्या दिलेल्या संख्येचे पाच टक्के किती होणार अकरा पॉईंट पंचवीस किंवा दोन पाच त्याच्यानंतर बघा दहा टक्के कशा प्रकारे काढतात दहा टक्के काढणे दिलेल्या संख्येचे दहा टक्के काढणे बघा एक टक्का काढताना आपण काय केलं की दशांश चिन्ह डावीकडे दोन घर सरकवले तर दहा टक्के काढताना दशांश चिन्ह डावीकडे एक घर सरकवणे किंवा एका अंतान एक एका अंकानंतर सरकवणे म्हणजेच उदाहरणार्थ उदाहरणार्थ समजा एखादी संख्या दिलेली असेल तुम्हाला तीनशे पंचवीस तीनशे पंचवीस या संख्येचे दहा टक्के काढा असा प्रश्न विचारलेला असेल तर काय करणार दहा टक्के काढण्यासाठी दशांश चिन्ह एक घर डावीकडे सरकवणार म्हणजेच काय होणार बत्तीस पॉईंट पाच उत्तर काय येणार बत्तीस पॉईंट पाच त्यानंतर बघा सहाशे पंचवीसचे चे तीस टक्के काढायचे था, आहेत आपल्या तर याच्यामध्ये काय करायचं की सहाशे पंचवीसचे तीस टक्के काढायचे असतील तर सर्वात आधी त्याचे दहा टक्के काढा तर सहाशे पंचवीसचे दहा टक्के दहा टक्के बरोबर दहा टक्के कसे काढणार आता आपण एक टक्केमध्ये काय केलं होतं की दशांश चिन्ह डावीकडे दोन घरे म्हणजे दोन अंक सरकवले होते तर याच्यामध्ये काय करायचं दशांश चिन्ह डावीकडे एक घर सरकवायचे म्हणजे एका अंक एका अंकानंतर डावीकडे दशांश चिन्ह द्यायचा तर इथं बघा बासष्ट पॉईंट पाच होईल बासष्ट पॉईंट पाच याचे जर तीस टक्के काढायचे आहेत आपल्याला तर तीस टक्के काय होणार बासष्ट पॉईंट पाच गुणीला तीन म्हणजेच आपल्याला काय मिळणार सहाशे पंचवीसशे तीस टक्के मिळणार म्हणजेच आपल्याला बासष्ट पॉईंट पाचला तीनने मल्टिप्लाय करावं लागेल म्हणजेच आपलं ला उत्तर काय येणार अठरा सात पॉईंट पाच म्हणजे एकशे सत्त्याऐंशी पॉईंट पाच हे आपलं उत्तर येणार ठीक आहे